श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदि शक्ति मुक्ता बाई की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम धनवादितम गगन सदृशम तत्वमत्स्यादिलक्ष्मीम एकम नित्य विमलाचलम सर्वदि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्वं नमामि। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्तावाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाच्ये। गोपाल कृष्ण भगवान की जय। होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माधा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम। हीच माझी उपासना लागे संतांच्या चरणा,
हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम। तुका म्हणे देवा हीच माझी घोडी सेवा, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम। प्रस्तुत आज या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपा प्रसादाने ही जी काही प्रवचनाच्या रूपाने आई साहेबांच्या चरणाशी सेवा करण्याची मला या ठिकाणी संधी या माध्यमातून लाभलेली आहे, त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या ठिकाणी मला स्वतःला धन्य समजतो। आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा या वर्षीचा अर्थात सन 2020 मधला दरवर्षी ज्या वेळेला पंढरपूरच्या वारीचे वारे वाहतात, वेद लागतात वारकऱ्याला, तर या वर्षीच्या वारीच्या बाबतीत मात्र आपल्या सर्वांना कल्पना आहे की या कोरोना COVID-19 या जीवाणूमुळे विषाणूमुळे जी काही महामारी सर्व विश्वामध्ये जगामध्ये पसरली आणि त्याच्यामधून अशी काही परिस्थिती निर्माण झाली की सगळं जग कसं थांबल्यासारखं झालं, पण अशाही परिस्थितीमध्ये परमात्म्याच्या निस्सीम कृपेमुळे जसा मनुष्य हे जरी असं सगळं निर्माण झालं तरी त्याच्या संसाराच्या किंवा प्रपंचाच्या पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी त्याच्यातून जसा मार्ग शोधतच राहिला आणि तो त्याने शोधला, तसा परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा वारी चुकू न दे हरी, आपली वारी कुठे खंडित होऊ नये, आपला नेम चुकू नये, याच्यासाठी सुद्धा या विज्ञानाच्या उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून ही वारी कशी पूर्ण झाली हा एक मोठा चिंतनाचा विषय आहे, हा एक चमत्कारच म्हटला तरी चालेल। जवळजवळ 311 वर्षापासून असलेली आईसाहेबांची या मुक्ताई संस्थानाची जी परंपरा आहे, इथून दरवर्षी हजारोच्या संख्येमध्ये वारकरी आईसाहेबांच्या सोबत पंढरपूरला जात असतात। संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण रवींद्र भैयाजी आणि या दिंडीचे चालक आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण रवींद्र महाराज हरणेजी यांनी अशा या परिस्थितीमध्ये वारकऱ्याच्या वारीचा हे होऊ नये याच्यासाठी या फेसबुकच्या माध्यमातून या पेजवरून ही अभिनव अशा पद्धतीची जरी प्रत्यक्ष स्थूल देहाने शरीराच्या रूपाने जरी वारी नाही झाली तरी मानसिक रूपाने कशी वारी घडवून आणली याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे। आज मी जेव्हा आपल्याशी या माध्यमातून संवाद साधतोय तो मुक्ताईनगरपासून तर पंढरपूरपर्यंत जाणे आणि पंढरपूरपासून परत मुक्ताईनगरपर्यंत येणे हा जो काही सोहळा होतो या प्रत्येक मुक्कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तो एक स्वतंत्र प्रवचनाचा विषय व्हावा, पण जेव्हा मुक्ताबाईचं आगमन मुक्ताईनगरमध्ये पंढरपुरातून होते त्यावेळेला पंचकृषीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून वैष्णव विदर्भातून वेगवेगळ्या प्रांतातून आईसाहेबांच्या स्वागतासाठी जमलेले असतात आणि हा आज तो दिवस आहे की ज्या दिवशी आईसाहेबांची पालखी जे काही शासनाने
नियम घालून दिले त्या सगळ्याचं पालन करत आज नवीन मंदिरामध्ये पोहोचतो. उद्याच्या दिवशी उदयी तिथून जुन्या मुक्ताबाई जुन्या मंदिराकडे प्रस्थान होईल आणि तिथे हा सोहळा संपन्न होईल. सगळ्या नियमांचं पालन करत हा सोहळा आणि त्या नियमांच्या सोबत वैष्णवांच्या भक्तांच्या भावनांची पण जोपासना या माध्यमातून केली गेली. आणि रोज पालखी ज्या दिवशी निघाली त्या दिवसापासून पोहोचेपर्यंत या दिवसाचा कुठेही नेम खंडित होऊ नये म्हणून या माध्यमातून रोज कीर्तन प्रवचनाच्या याच्यातून जी काही सेवा विविध वेगवेगळ्या भगवत भक्तांनी आईसाहेबांच्या निस्सीम श्रद्धा असलेल्या वैष्णवांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि आज ती सेवा एक माझ्या वाटेला आली आहे ती आईसाहेबांची आणि तुम्हा सर्व वैष्णवांची कृपा आहे असं मी मानतो. आणि आपल्या घेतलेल्या अभंगाच्या चिंतनाकडे मी या माध्यमातून वळतो. खरं तर एखादा श्लोक गीतेचा एखादी ओवी ज्ञानेश्वरीची अशा याच्यावरती चिंतन व्हावं. पण हा अभंग निवडण्याच्या मागचा हेतूच मुळात असा होता की पालखी सोहळ्याच्या निमित्ताने असलेली ही सेवा त्याला अनुषंगून हा विषय असल्या कारणामुळे मी हा अभंग आपल्या सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे. आईसाहेबांची वारी ही माझ्या वैयक्तिक घराण्यापुरतं बोललं तर ती पण आमची परंपरा आहे, तो आमचा कुळाचार आहे, आईसाहेब आमचं कुलदैवत आहे, आपल्या परिसरात आहे. आणि मला आठवते की मी आईसाहेबांच्या मंदिरामध्ये त्या परिसरामध्ये बराच काळ घालवला आणि तिथे आईसाहेबांच्या कृपेने काही त्या संदर्भातलं लिखाण सुद्धा त्या ठिकाणी मी केलं. आज त्याच्यावरती बोलणं प्रासंगिक नाही आहे, कधीतरी उघाने आपण त्या विषयावरती चर्चा करू. पण आईसाहेबांच्या कृपेने हा मुक्ताई नगर जो परिसर आहे हा धन्य झालेला आहे. या अभंगावरती काही विचार काही चिंतन मांडण्याच्या पूर्वी मला अवश्य ही गोष्ट सांगावीशी वाटते की जसं उदाहरणार्थ शेगावला गजानन महाराजांचं संस्थान आहे तर पूर्ण परिसर भक्तीच्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टीतून या दृष्टीतून समृद्ध झाला. कारण त्या परिसरात जर तुम्ही जाऊन पाहिलं तर प्रत्येकांना ती निष्ठा ती श्रद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही आळंदीला जा, तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही शिर्डीला जा, ज्या ज्या परिसरामध्ये जिथे जिथे असं अधिष्ठान दैवत आहे त्या परिसराचा उत्कर्ष आध्यात्मिक दृष्ट्या आणि भौतिक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या झालेल्या आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मला असं वाटते की या परिसरातल्या प्रत्येक व्यक्तीने महिन्याच्या नित्यवारीला येता आलं तर फारच छान आहे. पण तसं जरी नाही झालं तरी माझं प्रामाणिक असं वैयक्तिक मत आहे की इथे या परिसरामध्ये आपला जळगाव जिल्हा जो केळीसारख्या किंवा आर्थिकदृष्ट्या जो समृद्ध आहे तो जर कशामुळे असेल तर तो केवळ आणि केवळ आदिशक्ती आईसाहेबांच्या कृपेने आहे. आणि आपला संस्कार आहे, आपली संस्कृती आहे की जसं शेतकरी वर्षातून एकदा बैलाच्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्याचा जो काही लाभ होतो त्याचा एक पूजनीय दिवस म्हणून आपण जसा पोळा मानतो तसं भगवान गोपालकृष्णांनी जशी गोवर्धनाची पूजा सांगितली, यमुनेची शुद्धीकरण केलं, हे वेगवेगळ्या माध्यमातून
आपल्याला सांगितलं गेलं तसं वर्षातून प्रगट दिनाच्या दिवशी का होईना, तिरुभूत सोहळ्याच्या समाधीच्या दिवशी का होईना, पण प्रत्येकाचं आपला स्वतःचा हा कर्तव्य आणि स्वधर्म आहे की एक दिवशी आईसाहेबांच्या दर्शनासाठी जावं। कारण आपल्या इथे असलेल्या सगळ्या समृद्धीचं तुम्ही एक पहा, आज चीन असो, वेगवेगळे देशांचं पहा किंवा आपल्या देशामध्ये बिहार आसाम केरळासारख्या राज्यांमध्ये पहा, आज जी पावसामुळे पुरांमुळे किंवा आणखीन वेगवेगळ्या कारणांमुळे जी भयंकर परिस्थिती येते किंवा तुम्ही दरवेळेला हे दृष्टी डोळ्यासमोर ठेवा, तर त्यातल्या त्यात आपला परिसर ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तीतून वारंवार वाचत असतो। याच्यातून कोण वाचवते, शासन हे करते आहे का? नाही। तर इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा केवळ आणि केवळ आईसाहेबाच्या आपल्या परिसरामध्ये असलेल्या त्या कृपेचा आणि त्या शक्तीचा तो परिणाम आहे। म्हणून आईसाहेबांच्या चरणबिंदावरती नतमस्तक होऊन अभंगाच्या चिंतनाकडे वळतो। या अभंगामध्ये होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाव। वारकऱ्याचा नेमधर्म, उपासना, त्याच्या इच्छा व्यक्त करणारा हा असा अभंग आहे। आणि या अभंगामध्ये महाराज मी भिकारी होईन अशी इच्छा व्यक्त करता, नवे नवे इथे भिकारी या शब्दाला उच्चारल्याच्या नंतर जो अर्थ आपल्या डोळ्यासमोर भिकारी म्हणून येतो तो तशा अर्थाने न घेता जगद्गुरु तुकोबारायांना मी वारकरी होईन असं म्हणायचं आहे। आपल्या दृष्टीने भिकार पण हे वाईट आहे, पण तुकोबारायांचं हे बोलणं दूरदृष्टीने आहे। खरं विचार केला, चिंतन केलं तर हा अभंग परार्थी आहे। ही इच्छा महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी व्यक्त केली आहे। म्हणून या भूमिकेमध्ये आपल्याला आपल्याला जर ठेवता आलं तर मला वाटते की हा अभंग मग आपल्यासाठी होईल। वैष्णवाने किंवा भगवत भक्ताने नेहमी सदिच्छा ही देवापुढे व्यक्त करावी। याचं कारण असं आहे की श्रीमंत होऊन संसारी होण्यापेक्षा, काय म्हटलं, श्रीमंत होऊन संसारी होण्यापेक्षा भिकारी होऊन वारकरी झालेलं कधी चांगलं, ते श्रेयस्कर आहे। कठोपनिषदामध्ये यमाचा आणि नचिकेताचा संवाद आहे। त्याच्यामध्ये नचिकेताने यमाला प्रश्न विचारला की श्रेय काय आहे ते मला तुम्ही सांगा, अन्यत श्रेया उत अन्यत प्रेया। श्रेय आणि प्रेय असे दोन शब्द आहेत पहा, अन्यत श्रेया उत अन्यत प्रेया। प्रेय म्हणजे भोगांचा उत्कर्ष आणि श्रेय म्हणजे मोक्ष। संसाराचा मार्ग हा भोगाच्या उत्कर्षासाठी आहे आणि परमार्थाचा मार्ग हा मोक्षाचा आहे। म्हणून मनुष्याने भोगाच्या उत्कर्षाचा मार्ग सोडावा आणि मोक्ष मार्ग धरावा। याचं मागचं कारण असं आहे, भूमिका अशी आहे की जरी तुम्ही संसारात कितीही उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला किंवा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जसा रस्त्याला एकदा चढाव लागला की पुन्हा उतार येतो, अप अँड डाऊन स्थिती असते, तसा उत्कर्ष आहे तर अपकर्षही आहे। उत्कर्ष हे दोन प्रकारचे असतात, एक उपाधीचा उत्कर्ष आहे आणि एक स्वरूपतः उत्कर्ष आहे। असं लक्षात घ्या, उपाधीचा मोठेपणा वाढून जीवपणा कायम ठेवण्यापेक्षा उपाधीचा निराश केला पाहिजे आणि तो निराश करून हा जीवपणा काढलेला बरा। कारण हा जीवपणा ठेवून तुम्ही कितीही ऐश्वर्य उपाधी वाढवली तरी हे ऐश्वर्य ती उपाधी नष्ट होणारी आहे।
देहही जातो आणि देहा संबंधी असलेले भोग पदार्थ तेही जातात. म्हणून तर गावोगावी स्मशान आहे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. दृष्टांत म्हणून पहा, बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे. दृष्टांतही दिलाय, देहही खरा नाही आणि देहाच्या संबंधित श्रीपुत्राधिक हेही खरे नाही. हे सगळं नाशाच्या मार्गाला लागले. आणि त्यावेळेला आपण इच्छा असून सुद्धा त्याचं रक्षण करू शकत नाही. याच्यासाठी महाराजांनी सुंदर दृष्टांत दिला, बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे. शेतकरी जसं शेतामध्ये ते पक्षी वगैरे येऊ नये म्हणून ते बुजगावणं उभं करतो उंच माळ्यावरती, ते पाखरं त्याला घाबरतात. पण असं समजा की त्या पाखरांच्या ऐवजी एखादा चोर आला आणि त्याने त्याच्यातलं सगळं पीक कापून नेलं, तर ते बुजगावणं तिथे जे उभं आहे ते काही त्या चोराला हटकू शकत नाही. जसं ते बुजगावणं त्या चोरापासून त्या पिकाचं रक्षण करू शकत नाही, तसं आपण सुद्धा आपल्या कुटुंबाचं रक्षण करू शकत नाही. म्हणून ही उपाधी वाढवण्यापेक्षा माणसाने वारकरी व्हावं. वारकरी वारी ही एक साधना आहे, वारी हा एक योग आहे. हा गीतेमध्ये जसा ज्ञान भक्ती कर्म जसं अनेक योगांचं वर्णन आलेलं आहे, तर माऊलींनी आणि या संतांनी आपल्याकडून ह्या वारीच्या माध्यमातून एक प्रकारची योग साधनाच करून घेतलेली आहे. म्हणून थोडक्यात अर्थ पाहायचा झाला, वेळेची मर्यादा आहे आपल्याजवळ, चिंतन फार मोठं आहे या अभंगाचं, पण होईन भिकारी पंढरीचा वारकरी. वारकरी होण्याकरता भिकारीच व्हावं लागतं. आता पुन्हा प्रश्न आहे, काय वारकरी होण्यासाठी भिकारी व्हावं लागतं? उत्तर आहे, नाही. असं जर असतं तर मग सगळे वारकरी भिकारी होतात काय? असंही नाही. मग होईन भिकारी पंढरीचा वारकरी याचा अर्थ काय? याचा सरळ सरळ एवढाच अर्थ आहे फक्त की या संसाराला महत्व देऊ नका. कारण विषयासक्त संसारामध्ये आसक्त असणारी माणसं हे देवाचे भक्त होऊ शकत नाही. पंच विषय असतील तर चालतील, पण त्याची आसक्ती नसावी. संसारामध्ये आहे ती स्थिती राहावी अशी इच्छा करू नये आणि ती स्थिती वाढावी अशी इच्छा करू नये. उलट आहे त्या स्थितीमध्ये समाधानी राहून पंढरीचं वारकरी व्हाव. वारकरी हा एक संप्रदाय आहे आणि कुठलाही संप्रदाय म्हटला हा वारकरी संप्रदाय अनादि आहे. त्याच्यावरती खूप मोठं भाष्य करता येण्यासारखं आहे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्यपासूनची फार मोठी परंपरा आहे. हा कोणी मानव निर्मित मानव स्थापित नाही, अशा पद्धतीचा हा असलेला संप्रदाय. संप्रदाय म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये पाच गोष्टी येतात. कुठल्या? एक म्हणजे प्रमाण, दुसरा विधी, तिसरं संगती, चौथं उपास्य आणि पाचवं क्षेत्र. बरं का? जसं पंढरी हे क्षेत्र आहे, आईसाहेबांचं मुक्ताईनगर क्षेत्र आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा. विधी काय? चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा हा विधी आहे. संतांची संगती आहे, शास्त्र हे त्याचं प्रमाण आहे. बरं का? आणि पांडुरंग हे उपास्य दैवत आहे. अशा पद्धतीचा हा संप्रदाय आहे. अन्वयार्थामध्ये थोडक्यामध्ये अर्थ सांगतोय. वारकऱ्याचा नेमधर्म कोणता? हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. भगवन नाम घेणे, हरिकथा ऐकणे,
आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये अनाचार नाही, अविचार नाही, संत संगतीत विचार केला जातो, आचार शिकवला जातो। म्हणून महाराज म्हणतात हीच माझी उपासना लागे संताच्या चरणा, संताच्या चरणाला लागावं ही वारकऱ्याची उपासना आहे। आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात देवा हीच माझी भोळी सेवा। हा तुकोबारायाचा विनय नसून विनयाभास आहे। उदाहरणार्थ एखाद्याने जसं पंचपक्वान्नाचं जेवण करावं आणि म्हणावं की आमची भाजी भाकरी गोड करून घ्या, हा विनय नसून विनयाभास आहे। तसं तुकोबारायाने एकाच अभंगामध्ये हा सगळा वेदशास्त्राचा मतितार्थ सांगून मुख दिलेला आहे आणि शेवटी ही माझी भोळी सेवा आहे असं म्हटलं। या अभंगामध्ये तुकोबाराय परमार्थ किती श्रेष्ठ आहे आणि संसार किती उपेक्ष आहे याचं सविस्तर चिंतन त्या ठिकाणी मांडतो। प्रत्येक माणसाला वाटते की आपण काहीतरी मोठं होणं व्हावं, मलाही असं वाटते, तुम्हालाही वाटते, कोणाला वाटत असेल आपण राष्ट्रपती व्हावं, प्राईम मिनिस्टर पंतप्रधान व्हावं, PM CM काय सत्ताधारी व्हावं, श्रीमंत व्हावं, पण कोणाला असं वाटेल का की भिकारी व्हावं, अशी कोणाचीच इच्छा नसते। ऐसे कोणी नाही हे दया नावडे कन्या पुत्र घोडे दाराधन, भोग्य पदार्थ आवडत नाही असा मनुष्य तुम्हाला संसारात या जगात पाहायला मिळणं कठीण आहे। पण तरीही महाराज म्हणतात की मी भिकारी होईन, पंढरीचा वारकरी होईन। परमार्थ हा अतिविचारी आहे बरं का। प्रत्येक माणसाकडून तीन प्रकारचे व्यवहार होत असतात, कारण जगामध्ये माणसंही तीन प्रकारचे आहेत। प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन। गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 41व्या श्लोकामध्ये नतदस्तिम पृथिव्याम वा दिविदेवेषु वा पुन्हा सत्वम प्रकृतीर्जमुक्ते मुक्तम यदेभि शास्त्रीभिर्गुणे असं भगवान म्हणतात। स्वर्गात पहा, भूलोकात पहा, पाताळात पहा, या भूलोकामध्ये सर्वापेक्षा सार्वभौम राजा श्रेष्ठ, स्वर्गात त्रैलोक्याचा राजा इंद्र श्रेष्ठ, पाताळामध्ये शेषनाग श्रेष्ठ, असे सर्वाचे तीन प्रकारचे व्यवहार। कुठले सफल, निष्फल आणि दुष्फल, अर्थात काही व्यवहार जे असतात ते उपादेय असतात, काही व्यवहार हेय असतात आणि काही व्यवहार उपेक्षा असतात। जे पाप आहे, पाप हे हेय आहे म्हणजे त्याज्य आहे, संसार हा उपेक्षा आहे आणि परमार्थ हा उपादेय म्हणजे स्वीकार्य आहे। जसं उदाहरण पहा, अन्न हे उपादेय आहे म्हणजे स्वीकार्य आहे, कारण त्याच्यामध्ये शुद्धा भुकेची निवृत्ती आहे। पण जेवणानंतर जी पान सुपारी आहे ती उपेक्षा आहे आणि विष हे आहे, कारण विष खाण्याचा परिणाम दुष्फल होतो। पान सुपारी खाण्याचा परिणाम दुष्फल नाही पण निष्फल आहे। आता ज्यांना पान खाण्याची पान सुपारी खाण्याचं व्यसन आहे ते कदाचित असं म्हणणार नाही, तो भाग वेगळा। विचारी माणसाला पाप कसा आहे, संसार कसा आहे आणि परमार्थ कसा आहे हे कळत जा। म्हणून काही गोष्टी या अभंगाच्या चिंतनातून ध्यानात घेतल्या पाहिजे। पापाला उपेक्ष मानित जाऊ नये, ते हे आहे व संसार हे नसून उपेक्षा आहे। मग माणसाने काय करावं,
तर ज्याच्यामध्ये फल आहे ते करावं, मग सगळ्याच व्यवहारामध्ये जर फळ असतं तर तुकोबारायाने असं म्हटलं नसतं, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवाव, सगळेच व्यवहार काही लाभदायक नाही, लाभ जर कशात असेल तर तो फक्त परमार्थात आहे, आणि परमार्थिक लाभ जर प्राप्त करायचा असेल तर त्या लाभाच्या प्राप्तीसाठी संसारात भिकारी झालं तरी चालेल। म्हणून महाराज मोठे विचारी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, मी भिकारी होईन पण पंढरीचा वारकरी नाही, कारण श्रीमंतीत गुंतले ते खरे वारकरीच नाही। संसार सक्त मनुष्य हा परमार्थ करील असं नाही। संगतर्जित असतो तोच मग भक्त असतो असं भगवंतानी गीतेमध्ये 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, मत्कर्म कृण मत्परमो मत्भक्त संग वर्जिता। मोठा चिंतनीय श्लोक आहे। संसारही प्रेमाचा विषय आणि देवही प्रेमाचा विषय, असे दोन दोन प्रेमाचे विषय, पण एक ध्यानात घेतलं पाहिजे की हे दोन प्रेमाचे विषय एका वृत्तीला झेपत नाही। काही माणसं संसार करीत करीत परमार्थ करीत असलेले दिसत असले तरी तो त्यांचा परमार्थ असत नाही असं मी नाही म्हणत, असं महाराज म्हणतात आहे। काही परमार्थ करीत करीत संसार करत असलेले दिसतात, आणि असं दिसत असलं तरी त्यांच्या संसाराला फल कोणतंच नसते, कारण या बाबतीतही महाराजांनी निर्णय दिलेला आहे, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही आणि एकही निधानीन घडे जासे। वृत्तीला कोणतं तरी एकच अवलंबन लागते, वृत्ती ही एका वेळी दोन दोन विषय ग्रहण करू शकत नाही। जसं बघा की मुंगी चालली आहे, तिला साखरेचा कण सापडला, तिने तोंडात घेतला आणि साखरेचा कण घेऊन पुढे चालली, तिला तांदूळाचा कण दिसला, तर आता हा साखरेचा आणि तांदुळाचा दोघी कण तोंडात घेऊन ती चालू शकत नाही, तांदुळाचा घ्यायचा असेल तर साखरेचा सोडावा लागतो, कारण एक झेपते दोन नाही। बा पुढे थोडासा विचार केला की वृत्तीला दोन विषय कदाचित झेपतील पण, पण केव्हा, ते दोन्ही विषय विरोधी नसले तर। जसं उदाहरणार्थ पहा की आपण जेवायला बसलो तर पाणी आणि अन्न हे दोन्ही एका वेळी घेता येईल, कारण इथे दोन विषय आहेत पण दोन विषय हे परस्पर विरोधी नाही, पण संसार आणि परमार्थ हे दोन्ही परस्पर विरोधी आहे। याच्यामध्ये अधिकाराचा विरोध, संसाराचा अधिकारी कोण परमार्थाचा अधिकारी कोण, इथे विषयाचा विरोध फलाचा विरोध आहे, अधिकाराचाच विरोध आल्यानंतर फलाचा विरोध येणारच। म्हणून महाराज म्हणतात मी संसाराची उपेक्षा करेन, हे समजणार नाही, पण मला ज्या स्थितीत भगवंतानी ठेवलाय त्या स्थितीमध्ये मी समाधानी राहील, ठेविले यानंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान। संसारात ज्या स्थितीत ठेवलं त्या स्थितीत राहील, भिकारी होईल म्हणजे संसाराची उपेक्षा करेल। मला राहून राहून एक प्रसंग आठवतोय, सांगितल्याशिवाय राहत नाही आहे, म्हणून थोडस तुमची सर्वांची क्षमा मागून सांगतो। मला आठवते की माझ्या लहानपणी घरी 18 विश्व दारिद्र्य अशी स्थिती होती, पण एक वेळेला सगळ्यांची नजर चुकून घरातले थोडेसे तांदूळ, असं म्हणाला स्पष्ट शब्दात, आज मी आईसाहेबांची सेवा करतोय, मी माझ्याच घरात स्वतःच्या घरातले चोरून तांदूळ घेतले आणि तिथून जे निघालो ते पायी सरळ इच्छापूरला पोहोचलो। इच्छापूरला पोहोचल्यानंतर तिथे एका वाणीच्या दुकानावरती मी ते तांदूळ विकले,
त्यावेळा मला त्याच्यापास त्यावेळा 1.5 रुपया मिळाला आणि या 1.5 रुपयामध्ये मला मुक्ताईच्या दर्शनाला जायचं होतं. माझ्या जाण्याची बसच्या भाड्याची व्यवस्था व्हावी म्हणून मी तशी त्यावेळेला 55 पैसे तिकीट होतं. पण ज्यावेळा मी इच्छापूरच्या बसस्टँडवर आलो गाडीला वेळ होता, इथे उभं राहण्यापेक्षा थोडं चालत गेलं तर काय म्हणून करकी फाट्यापर्यंत आलो. तिथे न थांबता पुढे पूर्णार फाट्यापर्यंत चालायला लागलो आणि मागून गाडी येऊन पुढे निघून गेली, आता गाडीच राहिली नाही. असं करत करत मी मुक्ताबाईच्या स्थानापर्यंत पायी पोचलो. 1.5 रुपया पण वाचलेला आहे. पण मला अजूनही आठवते त्यावेळचा तो परिसर, त्यावेळचं मंदिर, त्यावेळची ती स्थिती. तिथे मी गेल्याच्या नंतर एवढा पायी प्रवास करून गेल्याच्या नंतर जरी 1.5 रुपये खिचत होता मात्र खाण्याची व्यवस्था काहीच नव्हती आणि मला तिथे काही दुकान नव्हती की मी काही घेऊ शकत होतो. म्हणून आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि तिथेच एका खांबाला टेकून निमूटपणे शांत तो शीण घालवण्यासाठी बसलेलो होतो. पण थोड्या वेळाने मला माहिती झालं की आळंदीची काही मंडळी तिथे मुक्कामाला आलेली आहे आणि त्यांची स्वयंपाकाची पाकसिद्धीची तयारी सुरू झाली. स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार झाल्याच्या नंतर आता पानं वाढली गेली आहे, जेवायला बसले आहे आणि त्यांच्यातल्या एकाच लक्ष माझ्याकडे गेलं आणि ते उठून माझ्यापर्यंत आले आणि चला माऊली जेवायला म्हणून मला बोलवलं. माझं वय त्यावेळेला फारसं लहान होतो, साधारण 80 वगैरे सालातली गोष्ट असेल मी अंदाजाने सांगतोय, 79-80 सालातली घटना आहे. तर जेवण केलं आणि आता कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता. संध्याकाळची वेळ होऊन गेली होती, जेवण झालं होतं, आता इथे आईसाहेबांजवळच थांबावं या याच्याने मी माझी विसाव्याची जागा शोधत होतो विश्रामाची. आणि तेवढ्या टाळ मृदंग विना सगळं साहित्य त्या सभा मंडपामध्ये समोर आलं आणि ती आळंदीची आलेली सगळी मंडळी तिथे भजनाला बसली. तुम्हाला मला आजही आठवते साधारण 8:30-9 दरम्यानमध्ये सुरू झालेलं भजन, फक्त पंचपदी सुरुवातीचे 5 भजनं झाले तर त्यावेळेला शेवटच्या भजनाची जी भैरवी होती त्यावेळेला सकाळचे 5 वाजलेले होते. ही माझी पहिली वारी जी मला आठवते. आणि इथून त्या 5 भजनामध्ये ते जे काही सगळे वारकरी त्यावेळेला ज्या पद्धतीने ते भजन झालं होतं त्या याच्यामध्ये जो काही आनंद मला त्या ठिकाणी मिळाला, बस इथूनच मी खऱ्या अर्थाने प्रापंचिक दृष्टीने भिकारी झालो आणि पारमार्थिक दृष्टीने वारकरी झालो असं माझं आईसाहेबांची शपथ घेऊन सांगतो, प्रामाणिक माझं मत आहे. आणि इथून तो नित्यनेम सुरू झाला जो आईसाहेबांच्या कृपेने आजपर्यंत टिकून आहे. विचारी मनुष्य जर असेल तर तो परमार्थाला लागतो, किंवा ज्याच्याजवळ निष्काम पूर्वपुण्य असं काही असेल तर असाही व्यक्ती किंवा असा साधक असा भक्त हा परमार्थाला लागतो. ज्याच्याजवळ काही पूर्वपुण्यही नाही किंवा कोणता विचारही नाही ही माणसं पुढे परमार्थ करू मग पाहू असं वगैरे म्हणत असतात. पण हे पुढे परमार्थ करू पुढे पाहू म्हणणाऱ्यांना मला प्रश्न विचारा असा वाटतो की काय आयुष्य हे आपल्या हातात आहे, याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही. बरं, किती दिवस संसार केला म्हणजे हा संसार संपेल हे पण काही सांगता येत नाही, कारण त्याचं काही कुठलं असं गणितच नाही आहे. ते खेडेगावामध्ये पाहायला मिळते की शेतकरी मंडळी उन्हाळ्यामध्ये सहसा जास्ती शेतामध्ये उन्हाची वेळ झाली की कामं नसायचे, पण मग ते बाजारातून ते आंबाडी वगैरे आणायचे आणि त्याची दोर वळत बसायचे, त्याच्यामध्ये त्या पागोऱ्याला पागोरा जोडत ते दोर वळत अशा पद्धतीचा तो त्याचा दोर ते तयार करून शेतीच्या कामासाठी उपयुक्त होईल म्हणून तयार करत असत. अगदी असंच संसार कितीही दिवस जरी केला तरी त्याच्यात प्राप्ती काहीच नाही, पण लग्न झालं समाधान नाही, मग मुलगा पाहिजे,
त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याला मुलगा झाला पाहिजे, असं पागोऱ्याला पागोरा जोडत असं ते चराट असं ते दोर वळत राहायचं. बरं का? आणि मग एक दिवशी समाप्ते. खरी गोष्ट अशी आहे की तारुण्यामध्ये या संसाराचे जास्त संस्कार आपल्यावर होत असतात आणि त्याचाच परिणाम परिपाक असा असतो की मनुष्य हा म्हातारपणामध्ये जास्तच विषयासक्त होत जातो. दृष्टांताच्या दृष्टीने पाहायचं असेल तर देगलूरकर महाराजांनी दिलेला दृष्टांत आहे की काही आंबे कैरी असताना आंबट असतात, तो निसर्गाचा म्हणजे त्याचा निसर्ग आहे तसा, पण पुढे पिकल्याच्या नंतर ते मधुर गोड होतात. जसजसे पिकत जातात तसतसा अधिक आंबट होत जातो. काही आंब्यांचा असा स्वभाव आहे. तसं काही माणसं जसं जशी म्हातारे होत चालले, वय होत चाललं जाते, तसं जास्ती जास्ती विषयासक्ती वासना ही वाढत चालली जाते. आयुष्य हे कोणाच्या हातात नाही. एका अभंगामध्ये प्रमाणभूत याच्यामध्ये दिलेलं आहे, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धे रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. निसर्ग नियमाप्रमाणे जगलो तर 100 वर्ष म्हटलेलं आहे. गृहित धरलं, याच्यातलं अर्ध झोपेमध्ये गेलं, दिवसा झोपले ते ओव्हर टाईम धरलेलं नाही बरं का त्याच्या. मग बालत्व, काही पीडा, काही रोग, क्षय, हे असं सगळ्यांचं एकत्र गणित कॅल्क्युलेशन केलं आणि मग विचारलं की काय भजनाची उरले ते पाहेगा, तर काहीच नाही. म्हणून राम राम स्मरा आधी परमार्थ हा मुख्य आहे, संसार हा अमुख्य आहे. म्हणून त्याच्यासाठी संसारामध्ये मी भिकारी होईन, भिकारी झालो तरी चालेल, पण मी परमार्थच करीन, वारकरीच होईन, एक शपथ आहे या ठिकाणी. परमार्थ करण्यामध्ये मनुष्य खरंच भिकारी होतो की श्रीमंत होतो? हो, संसार करण्यामध्ये खरा भिकारी होतो का श्रीमंत होतो? कधीतरी याच्यावरती एक वेळा विचार करा की मनुष्य परमार्थ करण्यामध्ये भिकारी होतो का श्रीमंत होतो, आणि संसार करण्यामध्ये भिकारी होतो का श्रीमंत होतो? जर विचार कराल तर परमार्थ करण्यामध्ये मनुष्य खरा श्रीमंत होतो. आर्थिक गणिताच्या दृष्टिकोनातून तुम्ही श्रीमंती गरिबीचं मूल्यांकन करत असाल तर ते गणित तिथे लागू पडत. ते खऱ्या अर्थाने श्रीमंत नाही. आजही तुकोबाराय असेल, ज्ञानेश्वर महाराज असतील, यांचं नाव घेताना श्रीमंत असं म्हटलं जाते पुढे. खरं सांगू का, संसारच मुळात भिकारडा आहे. आणि जर संसारच भिकारडा आहे तर त्याच्यात आपण कुठे श्रीमंत होणार? इहलोकातला प्रपंच कसा आहे, नाथ महाराजांनी एका भारुडामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मोडकेचे घर, तुटकेचे छप्पर, इहलोकातला प्रपंच म्हणजे मोडकेचं घर आणि तुटकेचं छप्पर म्हणजे स्वर्गाला गेलेले. हा, याच्यामध्ये कोटी आहे. जरी समजा काही पुण्य संचयाने स्वर्गात जरी स्वर्गाधिक लोक प्राप्त झाला असेल, मग तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोके. शिणे पुण्य मृत्यू लोका विशंते, तिथून नाही परत. तुटकस छप्प, इथलं प्रपंचातलं तर काही मी वेगळं सांगण्याची गरज नाही. अहो, जागृतीतली श्रीमंती स्वप्नात टिकत नाही. एखादा मनुष्य श्रीमंत आहे,
आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं तर ती श्रीमंती झोपेमध्ये आलेल्या स्वप्न अवस्थेत टिकत नाही, तर हा देह सोडून पुढच्या याच्यामध्ये कधी टिकेल? या श्रीमंतीचा असा काही उपयोगच होऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये भोगताही अस्थिर आहे आणि भोगही अस्थिर आहे. कधी कधी काय होते, सगळे भोग घरामध्ये पडून राहतात आणि त्या भरल्या घरातून भोगता निघून जातो. हा, सगळे पंचपक्वान्ने केले, समोर ताट भरून वाढलं, हा, आणि आग्रहपूर्वक घ्या घ्या म्हटलं आणि घेणाऱ्याने म्हटलं की नाही हे सगळे गोड पदार्थ काढून टाका, शुगर आहे, डायबिटीज आहे. तो हे भोगता निघून जातो, कधी भोग भोग्य पदार्थ निघून जातो. सारांश याचा अर्थ एकच की संसार हा खरंच बेकार आहे आणि परमार्थात मनुष्य खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. म्हणून आंबे श्रीमंते, इथे श्रीमंत म्हणजे ज्याच्या घरी काही ऐश्वर, मोटार, कार, मोटरसायकल, बंगला, गाडी, अशा अर्थाने तुम्ही नका जाऊ. व्यवहारामध्ये धनसंपत्ती असते आणि परमार्थामध्ये सुखसंपत्ती असते. विपुल सुखसंपत्ती ही परमार्थात असते, प्रमाण आहे. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, आमच्या पोटामध्ये कोट्यावधी पटीने आनंद आहे. आणि म्हणून महाराज सांगतात मी संसारात भिकारी होईल पण वारकरी होईल. बर, एवढाच जर आग्रह आहे, हट्ट आहे देवाजवळ, अशी मागणी आहे, काय कारण आहे याचं की मी वारकरीच होईल? हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाव. माझा धर्म कोणता आहे? तर भगवंताचं मुखाने नाम घेणं, हाच माझा परम धर्म आहे. माझा म्हणजे वैष्णवाचा, वारकऱ्याचा. कारण नाम हेच सगळ्या धर्माचं मूळ आहे. सगळ्या कर्मांचं फल प्राप्त करून देणार नाम आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, किंवा दुसरं प्रमाण पा, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडाघडा. म्हणून कोणतंही ज्या वेळेला आपण वेदविहित कर्म करतो त्याच्या शेवटी यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपोयज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्य वंदे तमच्युतम, असं म्हणून पाणी सोडावं लागतं. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मण स्त्रीविध स्मृता, गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये 23वा श्लोक आहे. भगवंताला स्वतःच नाम आणि संत सेवा या दोन गोष्टी जास्त प्रिय आहे. कारण भगवान गोपाल कृष्णाने कृष्ण अवतारामध्ये आपली गुरु सांदीपनींची, गुरूंची सेवा केली आणि गीतेमध्ये अर्जुनाला संताची सेवा करायला सांगितली. तद्विधेयी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकात हे वर्णन आलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात मुखाने नाम घेणं हाच माझा नेमधर्म आहे आणि संत चरणाला लागणं ही माझी उपासना आहे आणि हीच माझी भोळी सेवा आहे. तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा. संतांच्या या भोळ्या सेवेने देव सुद्धा वश झाला, त्याने आपलं सर्वस्व त्या संतांना देऊन टाकलं. बरं का? या भोळ्या भक्तांवरती, वैष्णवावरती भगवान प्रसन्न होत असतात. शेवटी या अभंगाचा सारांश आणि जर भाग पाहिला तर या अभंगामध्ये वारकरी होणे हा अधिकारी
आणि विठोबाचं नाव संत सेवा हा विषय सांगितला. याचा याचं फल काय? तर या अभंगामध्ये ते नाही सांगितलं. प्रयोजनमनुद्दिश्यम न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजना वाचून कोणत्याही कार्यात मंदाची देखील प्रवृत्ती होत नसते. तेव्हा वारकरी व्हायचं म्हणजे त्याला फल असले पाहिजे, नाहीतर इदम नसती परम न लभ्यते असे होईल. म्हणजे संसारालाही आचवला आणि परमार्थालाही फळ नाही, दोघीकडून जाऊ आपण. तर तसं नाही, परमार्थ करणाऱ्याला मोक्ष हे फळ आहे. याला विश्वजित न्याय म्हणतात. म्हणजे ज्या विधीमध्ये मुखता फल सांगितलं नसेल पण त्याला शेवटी स्वर्गफल हे तर निश्चित ठरलं आहे. आणि तसं तर वारकरी संप्रदायामध्ये कोणतीही साधना केली तरी त्याला मोक्ष हे फल ठरलेलंच आहे. वाक्यशेष न्यायाने जर विचार केला तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते मुक्तच आहेत. वारकरी होणे इतकं फल कुणाला नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलले. नाम घेणाऱ्या माणसाला चार प्रकारच्या मुक्त्या प्राप्त होतात. नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्ती चारी घरी त्याच्या. हे हरिनामाचं जसं फल तसं संतसेवेचंही फल आहे. संतसेवेचं काय फळ? कोण पुण्य त्याचा होईन सेवक, जेही जन्द्वाधिक दुरावी. त्यांची भेट झाली, संतसेवा झाली, फळ मिळालं. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोवळे. हे संतसेवेचं फळ आहे. येशाम ब्राह्मी स्थिती पार्थम नैनाम प्राप्य विमुह्यते स्थित्वास्यांतम कालेपी ब्रह्मनिर्वाण उच्यते. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 72वा श्लोक आहे. संतसेवेला फळ आहे, नामाला फळ आहे. किंवा हे असं काही नसलं, नुसतं सामान्य वारकरी जरी असलं तरी मोक्ष हे फळ आहे. नामस्मरणाचं फल तर वैकुंठात जाऊन चारी मुक्ती प्राप्त होते, पण महाराज तर वैकुंठाचाही निषेध करतात. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. संसार तर भोगायचा नाही, स्वर्गाला पण जायचं नाही, वैकुंठाची पण इच्छा करायचा नाही. मग करायचं काय? याचा अर्थ काय? इथं वैकुंठ आहे बरं का? वैकुंठातल्या चारही मुक्त्या इथेच मिळतात हे विशेष. तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणले. त्याच्यासाठी मृत्यूच्या नंतर वैकुंठात जाण्याची काय आवश्यकता आहे? पंढरी म्हणजेच वैकुंठ. आणि ह्या पंढरीतच चारी मुक्त्या प्राप्त होता. अधिक अक्षराने एका भू वैकुंठ म्हणे तुका. किंवा बापतीर्थ महिवरी भू वैकुंठ पंढरी. मनुष्य वारकरी झाला, पंढरीला आला, सलोकता मुक्ती मिळाली. देवभक्ताने एका ठिकाणी राहणे म्हणजे सलोकता. वैकुंठ भुवनी घर केले. किंवा पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आदि दिन सोनियाचा. अर्थात पंढरीत प्रवेश केला की सलोकता मुक्ती. मग नामाचा अधिकार वाढला तो समीपता मुक्ती. देवळामध्ये रवळामध्ये जाऊन देवाजवळ जाऊन बसणं म्हणजे समीपता नाही. नामधारकाच्या घरीच देव येऊन राहतो. नावडे वैकुंठ शेष शयन वैष्णव सदन आवडले. अनन्य भक्ताच्या घरी देव राहत. देवभक्ताचं नित्य सानिध्य असणं म्हणजे समीपता मुक्ती आहे. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. नामधारक देवाशी अनन्य झाला की सर्वता मुक्ती आहे. चतुर्भुज नर होऊन ठेवले. सर्वता मुक्तीमध्ये देवाचं जे स्वरूप तेच भक्ताचं स्वरूप असते. तुका म्हणे सखे
विठोबाचे ते सारिके, जे कथा कीर्तन करता आमच्यासाठी ते विठोबा सारखेच आहे, प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप। ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव आयसा, ही स्वरूपता मुक्ती आहे। आणि मग कीर्तनचा अंग होय अंग हरि रूप, ही सायुज्यता मुक्ती। विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, आणि त्याही पुढे त्याचाही अधिकार उत्कट झाला, तर मग तो साधन चतुष्टय संपन्न अशा पद्धतीचा। आणि अशा साधन चतुष्टय संपन्न साधकाला भगवान बद्ध राहूच देत नाही, तो स्वतःच त्याला उपदेश करतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। तो स्वतःच गुरु होऊन त्याला ज्ञानोपदेश करतो। पिकलिया सेंदे कडूपणे गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे। तर साहिज्य मुक्ती तर भक्ताला प्राप्त होतेच, पण भगवान स्वतः त्याला आपल्यासारखे करतात। यथा ब्रह्मत्वसिची पार्थ साहिज्य ऐसी व्यवस्था, याची नाव चौथा पुरुषार्थ का, ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये 402 नंबरची उभी। सायुज्य मुक्ती तत्वतः जीवेश्वर हा भेदच राहत नाही। मध्व असतील, रामानुजादिक असतील, सायुज्य मुक्ती आहे, बरं का। आठव ना आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग। अर्थात देव आणि भक्तामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही। आणि अशा रीतीने वारकऱ्याला कुठे वेगळं असं वैकुंठात जावं लागत नाही, या भूतलावरच ही पंढरी, हे वैकुंठ आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाग्याने लाभलेलं आहे। अभंगाचं चिंतन करता करता वेळेच्याही मर्यादा आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे। मी सुरुवातीलाच सांगितलं की हरिभक्त परायण रवींद्र महाराजजी हरणे महाराज यांनी मला या माध्यमातून आईसाहेबांच्या सेवेसाठी आज महाराज तुम्ही सेवा करा अशी आज्ञा केली, आणि तो माझ्यासाठी आईसाहेबांचाच अनुग्रह आशीर्वाद अशा पद्धतीचा मी तो स्वीकार करून या अभंगाचं अल्पसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला। मी सांगितलेला हा असा अर्थ असाच असेल असं नाही आहे, मी अतिशय अज्ञानी आणि एक छोटासा वारकरी आहे, आईसाहेबांच्या चरणाचा दास आहे, आणि आईसाहेबांच्या कृपाप्रसादाने आजवरचा हा सगळा परमार्थिक प्रवास, आज संसार सफल झाला गे माये, त्यांनी हा करून घेतलेला आहे। पण तरीसुद्धा जाता जाता मी एवढंच पुन्हा शेवटी म्हणेन की असं एक शक्तीपीठ, जसं आत्ता मी म्हटलं की पंढरपूर हे क्षेत्र, हे जसं पंढरपूरला आहे, कसं असते की मोबाईलच्या जशा वेग कंपनी असते, पण ते आपलं प्रत्येक ठिकाणी असं टावर उभे करतात की प्रत्येकाला अशी रेंज मिळाली पाहिजे, भगवंताची अशीच योजना आहे। आणि असं एक शक्तीस्रोत, जसं मागे एकदा प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्याची हे झाली, साधना झाली, त्या प्राप्तीची इच्छा झाली, त्यांना त्या ब्रह्मगिरीच्या तिथे त्यांना जन्म मिळाला निवृत्तीनाथांच्या सानिध्यात, त्र्यंबकेश्वराच्या। ज्यांना ज्ञानाची अभिलाषा होती त्यांना जन्म मिळाला आळंदीच्या क्षेत्रात, भक्तीच्या लालसेची भक्तीची उत्कट इच्छा असलेले सासवडला स्वपन काकांच्या जवळ आले। पण जे मुक्तीच्या यादीमध्ये आहे ते सगळे या ठिकाणी आले। बंधू भगिनींनो, तुम्ही बघा या चारही बहीण भावंडांच्या बाबतीत जिथे जिथे यांचं समाधी स्थान आहे ते एक शिवपीठ आहे,
एक योग पीठ है, एक शक्ति पीठ है। आणि असं आमच्या सौभाग्याने आम्हाला असं शक्तिपीठ, ब्रह्मचित्कला आदिशक्ती असं शक्तिपीठ आम्हाला आमच्या परिसरात लाभलं। हे शिवपीठ आहे, इथे तापी पूर्णा ही तपोभूमी आहे। आणि अशा या तपोभूमीमध्ये कितीतरी जन्मांचं काही पूर्वपुण्य संचित की या परिसरामध्ये आपला जन्म झालेला आहे। जर आता फक्त काही असेल तर वर्षातली एक वारी पंढरपूरची करावी आणि नित्याची महिन्याची वारी आईसाहेबांची करावी, तिथे जावं। आणि इतकंही शक्य नसेल तर कमीत कमी जेव्हा जेव्हा शक्य आहे आईसाहेबांच्या चरणाशी जाऊन नतमस्तक व्हा। मला पूर्ण विश्वास आहे की आजवरपर्यंत जसं आपल्या परिसरावरती आई आहे हो शेवटी काय होते, शुधा तृषा हा जननी स्मरंते, शेवटी भूका किती लेकरू खेळत असलं आई बोलवत असते चल रे जेवायची वेळ झाली ये, पण ते त्यावेळेला येत नाही, पण त्याला भूक लागली की मग तो म्हणतो आई तुझं काम सोडून आधी मला जेवायला दे। ती तिचं काम सोडते आणि आपल्याला जवळ घेते, तसं आई साहेब आपल्याला सर्वांना जवळ घेतील। आणि अशा या पवित्र श्रावण मासामध्ये आणि आईसाहेबांच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने संस्थानाने या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून हा जो काही कार्यक्रम सतत पूर्ण हे करून प्रत्येकाला घरीच ठाईचं बैसोनी कराय की चित्त म्हणून जी वारी घडून आणली, हा खरंच आईसाहेबांचा आशीर्वाद आहे, कृपा आहे। अशीच कृपा सर्वांवरती राहावी ही प्रार्थना करून केलेली सेवा आईसाहेबांच्या चरणी अर्पण करतो। सर्वत्र सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आदिशक्ति मुक्ताबाई की जय। विठ्ठल 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 विठ्ठल।